जरा मी तुला शिकवलेला तो आळशी माणसाचा श्लोक कसा रे? आलस्य कुतविंद आणि आयजाचं कुतो दम, आलस्य कुतो विद्या, आलस्य कुतो धनम। कोण हमाल दे धमाल? तुला त्यासाठीच आणलंय पप्पाने। अरे सायकल पण राहिली वाटत। अरे 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 आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहल तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे, तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा, सगळी कामं, सगळ्या गोष्टी पूर्ण होते। तर आज ॲक्च्युली खूप गडबड आहे थोडीशी, कारण की सार्थक कुठेतरी निघालाय, कुठे निघालाय ते तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी कळेलच, आणि त्याची सगळी पॅकिंग आणि त्या सगळ्या गोष्टी चालू आहे। चल तुला काय काय न्यायचंय ते सांग मला, मी तुझ्या बॅगेत भरते। काय काय लागणार आहे तुला? मोबाईल कशाला? टॉईज, कपडे, बुक्स, औषध आणि अभ्यास करायला काय लागणार ते? ओके रिंगा रिंगा। ओके ठीक आहे, चला बॅग भरूया। तुझी बॅग कुठे? मी तुला सांगते कुठे कुठे काय काय ठेवणार। ह्याच्यामध्ये डॉक्टर काकांची फाईल आहे। हा जर आजारी झाला तर मग फाईल लागते ना आपल्याला, म्हणून नाही होणार तू आजारी, पण तरी पण डॉक्टर काकांची फाईल आहे ह्याच्यामध्ये। ह्याच्यामध्ये डॉक्टर काकांची फाईल आहे, इथे ठेवते मी तर। ओके हे जेम्स, हे बाई तुझी खाऊची पिशवी आहे। हे जेम्स रोज एकच खायचं। हे जाम, बिस्किट, चिवडा आणि बिक्की आणि फ्रुट्स वगैरे तिथे असतील सगळे खायचं। हे इथे ठेवतीये। तू तुझे टॉईज घे, टॉईज घे। अभ्यासाचं काय काय घेणार आहेस ते सांग बरं झाला। सुवर्ण प्राशन हे सकाळी सकाळी प्यायचं उठल्यावरती, माहितीये ना? मग ते इकडे टाकते समोरच्या कप्प्यात। कुणाकडे चाललंय? मी पण येऊ का रे? मी पण येते ना, प्लीज प्लीज। बर तू पुढे हो, मी चार पाच दिवसांनी येणार मागून। हा शाण्यासारखं वागणार ना तिथे आणि त्रास देणार का सगळ्यांना? हा एडासारखं वागणार नाही आणि अभ्यास अभ्यास पण करणार। आईला फोन, आईची आठवण येणार तुला? हा मग आठवण आली की फोन कर, मी चार दिवसांनी मी येणार। मी येऊ का आत्ताच तुझ्या बरोबर की एकटा जातोस? आत्ता मी पण येऊ की तू एकटा जाणार आहेस? एकटाच जाणार आहेस? बरं ठीक आहे, चालेल, चल तयारी करूया आपण। अजून काय राहिलंय का तुझं? अजून काय राहिलंय तुझं घ्यायचं? आठव, आता चेक नको करू काढून, चेक नको करू। मी भरलंय सगळं तुझ्या समोरच भरलंय, औषध, कपडे,
खेळणी अभ्यास आणि काय काय तुझं ते भरलंय सामान. मग तुम्ही याच्यात काय तेच आहे टॉईज आहेत जे तुला लागणार आहेत. ठेव. आळशी माणसाचा श्लोक कसा रे आलस्य कुतुविंद आणि आलस्य कुतो विद्या आलस्य कुतो शॉपिंग पण केलीस. कधी गेलीस शॉपिंग? कोण आळशी? बाबाचं नाव घेतो रुवन म्हणतो. अरे हा आठवलं तुझं गॉगल घ्यायचं असेल तर घे तुझं मेकअपचं सामान गॉगल वॉलेट ते तू खेळतोस ना काय काय ते घ्यायचं असेल तर ते घे. आजीला त्रास द्यायचा नाही. कोमला त्रास द्यायचा नाही. पप्पांच आणि अभ्यास सगळ्या भाज्या सगळी कपडे आणि आणि काय राहिलं पसारा करायचा आणि बाहेर गेल्यानंतर आजीचा हात पकडून हात सोडून पळायचं. ओके पा दे मला. व्हेरी गुड. मी येते. हो का? कुठे चाललायस तू? कुठे जाणार आहेस? कुठे जाणार आहेस? जीन्स घालून. बर ठीक आहे. त्रास देऊ नको मावशीला आणि आजीला. अरे बाई इथे ठेवलाय त्याचा गॉगल जाताना घाला. कोमलशी भांडू नको. कोमल भांडली तर पप्पांना नाव सांग. काय आणि मला फोन कर. आणि झोपणार कुणाच्या बाजूला तू रात्री? बर ठीक आहे आजीच्या बाजूला झोप. आणि काय राहिलंय का तुझं? आठवण काढणार नाहीस ना? रडणार नाहीस ना? बर ठीक आहे. आणि मला फोन कर मी येते पुढच्या आठवड्यात. लावून रस्त्याला लागला सार्थक. अरे आधीच कुठे गॉगल लावून? चप्पल तर घाल आधी. हा ते सॅन्डल घालायचे. थांब ना थांब मी घालते. उलट झालं. उलट उलट गॉगल काढ आधी थांब नंतर घालूया गॉगल. आधी काढ आधी घाई किती जायची पाय घाल आधी उलट. हा बस ना हमाल दे धमाल तुला त्यासाठीच आणलंय पप्पा. अरे सायकल पण राहिली वाटत. अरे 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 बाय कर आईला. बाय कर. बाय बाय. हे घे गॉगल. लाव गॉगल. त्रास देऊ नको काय? बाय कर. बाय कर आईला. बाय. मी येते पुढच्या आठवड्यात. हा थांब. सगळ्याच्या पुढे आहे सार्थक. टाटा टाटा. अरे बाय तर कर. बाय कर आईला. तिकडे तिकडे बाय. आताच सार्थकला बाय करून आले. सार्थक माझ्या आईकडे गेलाय म्हणजे सुट्टीसाठी गेलाय मुलुंडला. आई खरं तर मला पण बोलवत होती पण आजकाल रोहन खूप लेट येतोय. त्याला म्हणजे खूपच वेळ होतोय. त्याचं खूप महत्वाचं काम चालू आहे त्याच्यामुळे त्याला परवाच्या दिवशी तर तो रात्रभर तिथेच होता साईटवरती आणि सकाळी आला.
तर ते सगळं असल्यामुळे मी थोडे दिवस नाही जाते माहेरी आणि सार्थकला पुढे पाठवून दिलं. तसं अंतर जास्त नाहीये, अगदीच तो रडायला लागला तर आम्ही जाऊ शकतो एका तासात, पण तसं नाही होणार. या आधी पण तो राहिला होता 1-2 वेळा, त्यामुळे त्याला पाठवलंय आणि पुढच्या आठवड्यात मग मी पण जाणार आहे. त्याला तिथे आवडतं कारण की तिथे ग्राउंड फ्लोअरला घर आहे आणि अगदी खिडकीत बसल्यानंतरच येणारे जाणारे लोक किंवा संध्याकाळी लगेच फिरायला तिथल्या तिथे बाहेर जाता येतं, गार्डन वगैरे आहे, त्यामुळे त्याला तिथे करमतं. आणि घरात सुद्धा जास्त माणसं आहेत, तर तसाही इथे तो बोर झाला होता. त्याचे सगळे मित्रमैत्रिणी गावी गेलेत, त्यामुळे त्याला पण त्याने पण हट्ट धरलेला की आपण पण जायचं कुठेतरी, पण रोहनला वेळ नव्हता, त्याच्यामुळे मग मी त्याला आईकडे पाठवलं आहे. आणि पुढच्या आठवड्यात मी सुद्धा जाणार आहे, आता बघूया तो कसा राहतोय तिकडे. इतकी काळजी नाही वाटत आजकाल कारण की व्हिडिओ कॉल तो सतत करतच असतो, पण तरी सुद्धा घर अगदी रिकामं रिकामं असं वाटतं तो गेल्यावर. आणि घर खायला उठतं एका मोमेंट नंतर, पण मी लिस्ट काढून ठेवली आहे कामाची, काय काय करायचं आहे, साफसफाई करायची आहे, बरंचसं काम करायचं आहे, तर ते सगळं मी येत्या 3-4 दिवसांमध्ये करणार आहे आणि त्यानंतर मग मी स्वतःसुद्धा तिकडे जाणार आहे. तर आजचा हा छोटासाच व्लॉग होता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि असेच नवनवीन व्लॉग्स बघण्यासाठी स्नेहलची दुनिया या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका मस्त व्लॉगसह किंवा वेगळ्या अशा एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्ही सुद्धा खुश रहा, आनंदी रहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.